सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर परिसरामधील तांबेकर गल्ली येथे मागच्या महिन्यामध्ये 5 नोव्हेंबर रोजी जुना वाडा पाडण्याचे काम सुरू असताना भिंत कोसळून 5 वर्षीय श्लोक रवींद्र घन या बालकाचा मृत्यू झाला होता. सदर वाड्याचे पाडकाम हे कोणतीही खबरदारी न घेता सुरू होते, त्यामुळे 5 वर्षीय श्लोकचा बळी गेल्याचा आरोप श्लोकच्या पालकांनी केला होता. पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधितावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र या घटनेला महिना उलटला तरीही पोलिसांकडून या घटनेला जबाबदार व्यक्तींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आज राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई हे पंढरपूरला आले असता श्लोक घन याच्या आईवडिलांनी गृहमंत्र्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. पाहूयात गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी घन कुटुंबियांना काय आश्वासन दिले. आज महिना झाला आमच्या बाळाला जाऊन काही म्हणजे काही सुरी म्हणजे पोलिसवाले म्हणून काय फायदा आम्हाला सांगा बरं. तुम्ही 48 तास म्हणजे तुम्ही लोकांचा फायदा उचलता का नाही? गैरफायदा बँकेचे संचालक आहेत. असू दे, कुणी मी त्या खात्याचा मंत्री आहे. मी आमच्या तुमची विनंती करते, आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला बाकीचं काही नाही. मला तुमचं दुःख समजतंय, निश्चित तुमच्यावर जो प्रसंग आलाय तो येऊ नये कोणावर. पण ऐका ना, आमच्या पोलिसांची सुद्धा काय अडचण नाही, मी त्याला बोलवतो. त्यांच्या रिजनचे डीवायएसपीला बोलवून घ्या. होत आहे, तुमचं ऐकलं ना. मी जाताना ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना बोलवतो, मी स्वतः त्यांना सूचना देतो. आणि ह्याचा सगळा कशा पद्धतीने तपास करायचा, कोण संशयित आहे तुम्ही सांगता येतो, त्याला ट्रेस करून आपण त्याच्यावर निश्चितपणानं कारवाई करायचा. गार्गे संपल्यानंतर जाऊ, दोन्ही डीवायएसपीला बोलवा आणि कन्सर्न पीआयला बोलवा. जाताना मला सांगा, मी बोलतो त्याला. आम्ही जपतो आचार शुद्ध विचार शुद्ध थेंबा थेंबात शुद्धता शुद्धतेचे संस्कार, हीच आमची ओळख म्हणजेच संस्कार दूध डेअरी. आमच्याकडे म्हशीचे व गायीचे शुद्ध तूप मिळेल, तसेच दुधापासून बनविलेले सर्व उत्पादने मिळेल.